नमस्कार, मी पूजा सोनावणे, पोलीसनामामध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणे जनतेसाठी अडचणीचं ठरेल. त्यामुळे तुर्तास नवे निर्बंध लादणार नाही. ज्या शाळा सुरू आहेत त्या सुरूच ठेवा आणि ज्या सुरू झाल्या नाहीत त्या पण सुरू करा अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण निर्माण झालंय. गेल्या 2 वर्षापासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार होत्या, पण निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. राजेश टोपे यांनी शाळा सुरू करण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ओमायक्रोनचे फार कमी प्रमाणात रुग्ण आढळलेत, त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणं जनतेसाठी अडचणीचं ठरेल. त्यामुळे तुर्तास नवे निर्बंध लादणार नाही असं राजेश टोपे म्हणाले. ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पोलीसनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पोलीसनामा.